त्यानंतर नाशिकमध्ये जातोय. नाशिकमधल्या नांदूर मध्यमेश्वर परिसरात गेल्या 5 दिवसात जोरदार पाऊस पडलाय, यामुळे शेतात गुडघाभर पाणी साचलंय. ऊसाचं पीक पाण्याखाली गेलंय. थेट शेत शिवारात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आणि यामध्ये निफाड तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचं बघायला मिळतंय. आपण आता निफाड तालुक्यातील शिंगवे गावामध्ये आहोत आणि मी आता सध्या शेतामध्ये उभा आहे. हे तळ वाटत असलं तरी हे तळ नाही, हे शेत आहे. इथले डेरले कुटुंबीय यांचं हे शेत आहे आणि संपूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी बघायला मिळतंय. गुडघ्यापर्यंत कमरेपर्यंत पाणी या शेतामध्ये आहे. केवळ यांचंच शेत नाही तर आजूबाजूला हजारो हेक्टर हजारो एकर शेती ही अशाच पद्धतीने पाण्यामध्ये गेलेली आहे. बाजूनेच गोदावरी नदी वाहते, मात्र गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि हे पुराचं सर्व पाणी या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातं. या शेतीमध्ये ऊस होता, गाजर, सोयाबीन अशी वेगवेगळी पिकं घेण्यात आलेली होती, मात्र संपूर्णच्या संपूर्ण शेती ही वाहून गेलेली आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये आता काहीही उरलेलं नाही आहे. संपूर्ण शेत उद्ध्वस्त झाले आणि याच पिकावर या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. आपल्याबरोबर इथले स्थानिक शेतकरी आहेत. दादा, सध्याची काय स्थिती आहे, कधीपासून असा पाण्याचा प्रश्न आहे? पाण्याचा प्रश्न आमचा जसा जन्म झालेला आहे तसं आम्ही पाहतो. काही मासे वारंवार पूरमध्ये मधून मधून 4-2 वर्षात महापूर भयंकर येत असतात. त्यांना आम्हाला कायम संकटाला सामोरे जावं लागत असतं आणि आम्ही कष्ट करून पैसे कमवून काही पिकं घेतली जातात, ते पिकाचं नुकसान होते आणि आमच्या पदरी निराशा तयार होते आणि असे कायम कायम न सुटणारा प्रश्न हा. कारण आमचा सकल भाग असल्यामुळे ना, जरी दरवाजे नांदूरमध्ये दरवाजे जरी जास्त झाले ना तरी आपण सुटणारा प्रश्न आहे. कारण आपण जरी नांदूरमध्ये सर्व दरवाजे मोकळे केले नाशिकच्या पुढे ते सगळेच बंदर पाणी अतिवृष्टी झाल्यानंतर, जास्त पाऊस झाल्यानंतर जर पाणी जर खूपच झालं तर नदीत पाणी बसत नाही आणि ते बाहेर पडून सगळं गोदावरीच्या कडीला सर्वांचं शेतीचं नुकसान होत असतं. आणि आता मला एक सांगा की तुमच्या शेतामध्ये काय होतं आणि आताची स्थिती काय सध्याची? आता आमच्या शेतामध्ये सोयाबीन होती, भात, काही ऊसांची पिकं आहे. पण आता सोयाबीन म्हणलं म्हणजे आता सोयाबीन पेरली, त्यांचा बियाण्याचा खर्च, मशागत, हा निंदणी खुरपणी सर्व खर्च सहन करावा लागलेला आहे. जे सर्वांचं नुकसान झालेलं आहे. आता साधारण हे पाणी कधी ओसरणार आहे, तुम्हाला पुन्हा शेती कधी करता येणार? आता हे पाणी कमीत कमी सप्टेंबर महिन्यापर्यंत पाणी आटत नाही. ते आटल्यानंतर मग ती नंतर आम्ही मशागत करणार, आम्ही गाजरांची पिकं, नंतर काही ना काही ऊस लागणं, असे किती दिवस जाते अनेक प्रकारची पिकं घेतो. जास्त करून आमचं गाजरांचं प्रमुख पीक आहे. त्या गाजराच्या पिकांवर आमचं भवितव्य अवलंबून असतं आणि आजपर्यंत गाजरांच्या पिकावरच आमचं शिंगवे गाव. पण आता नवीन पीक कधी येणार, साधारण किती महिन्यांनी येणार नवीन पीक? आता 4 महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर. हा, दिवाळीनंतरच अनेक पिकं घेतो आम्ही आणि ते येणार नंतर. साधारण 1 एकर म्हणजे तर तुम्ही सोयाबीन करत असाल किंवा गाजर घेत असाल, 1 एकरला खर्च किती येतो? तुमचा आतापर्यंत खर्च किती झालेला आहे, म्हणजे आता तुम्ही लागवड केलेली होती, काही दिवसांनी तुम्हाला पीक हातात येणार होतं, खर्च किती झालेला आहे आणि आता तुमच्या हातात काय पडणार आहे? एक कमीत कमी एकराला 15-20 हजार रुपये खर्च येतो आणि आता तो खर्च आमचा घरातून गेलेला आहे. तो भरून काढणार, नंतर दुसरं पीक करणार, त्याच्यामध्ये 4 रुपये आम्हाला मिळणार, नंतर मग आमचे ते पैसे निघणार. पण ते आम्हाला आम्ही तोट्यालाच सामोरे कायम जावं लागतं. किती शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे? गावामध्ये असे किती शेतकरी, आजूबाजूचे किती गाव आहेत जिथे अशा स्वरूपाचं पाणी आहे? पंचनाम्याला कोणी आलंय का? नाही, अजून पंचनाम्याला तर नाही कोणी आलं, पण इथं 10-12 गाव असे का पाण्याखाली सगळे कायम पाण्याच्या खाली दरवर्षी असं. एक काही वर्ष असं नाही का पाणी म्हणजे पेरण्या होऊनच जात आहे दरवर्षी अनुभव. फक्त गेल्या वर्षी आम्हाला सोयाबीन हाती लागली, फक्त या पुराच्या पूर आले नाही म्हणून, बाकी काही नाही. तुम्ही काही मागणी करत नाही का? इथले लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी येतात, त्यांच्याकडे काही मागणी नाही करत तुम्ही? मागणी करते, पण मग ते काय, ते काही हात उचलती नाही ना, ते बी लक्ष देते नाही बी, ते येत्या पाहून जात्या बस झालं. दरवर्षी तुमचं एवढं नुकसान होतं, काहीतरी पर्याय व्यवस्था करायला पाहिजे की नको? पर्याय व्यवस्था करायला पाहिजे, पण आता त्यांचं लक्ष राहत नाही त्याच्यामुळे ते काय येते नाही, येत्या पाहून जात्या फक्त बस झालं.
आता दोन तीन दिवसापासून अशी स्थिती आहे, कोणी अधिकारी इथे आले होते का, काही पंचनामे झालेत का? नाही, अजून कोणीच नाही आलं. दोन तीन दिवसापासून चालूच आहे, कोणीच नाही आलं. किती गावांचा, किती शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा? मस्त चार पाच गावाचा प्रश्न आहे हा. मग शेतकरी त्याच्यामध्ये यांचं म्हणणं आहे, अद्याप यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी इथे कोणीही अधिकारी आलेला नाहीये. गुडघाभर पाणी आहे, पुढे गेलं तर कमरेपर्यंत या शेतामध्ये पाणी आपल्याला बघायला मिळते. खालच्या बाजूला भात शेती आहे, सोयाबीन आहे, कुठे गाजर लावलेले आहेत, असे असंख्य शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. मात्र अद्याप कुठल्याही स्वरूपाची मदत यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, कुठल्याही स्वरूपाचे अधिकारी इथे आलेले नाहीये. दर एक दोन वर्षांनी अशी स्थिती इथे कायम असते. यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं आहे, कारण बाजूनेच गोदावरी नदी वाहते आणि या गोदावरी नदीला जेव्हा जेव्हा पूर येतो तेव्हा तेव्हा पुराचं पाणी इथल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात असतं. त्यामुळे अत्यंत विदारक, अत्यंत दुःखद असं हे चित्र आपल्याला बघायला मिळतंय, कारण जे पीक तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकरी वाढवतो आज तेच पीक आपल्या डोळ्यासमोर, तीच शेती आपल्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना फक्त बघण्याशिवाय या शेतकऱ्यांकडे कुठलाच पर्याय शिल्लक नाहीये. कॅमेरामन मर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, शिंगवेगाव, निफाड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.